मी संदीप सन्ने, माझ्या लीगल एज्युकेशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ टॉर्टमधील डिफेमेशन. डिफेमेशनचा अर्थ असा होतो बदनामी. जी बदनामी लायबल अँड स्लेंडर. लायबल म्हणजे लेखी बदनामी आणि स्लेंडर म्हणजे तोंडी बदनामी. त्याच्यानंतरचा या ठिकाणी मुद्दा येणार आहे नेग्लिजन्स, ज्यामध्ये त्याच्याबद्दल माहिती येईल. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येईल न्यूसन्स, म्हणजे उपद्रव. नेग्लिजन्सचा अर्थ दुर्लक्षितपणा होतो आहे, न्यूसन्सचा अर्थ उपद्रव होतो आहे. हे आपण या ठिकाणी असे तीन मुद्दे आपण पाहणार आहोत, डिफेमेशनबद्दल, नेग्लिजन्स आणि न्यूसन्सबद्दल. तर डिफेमेशनबद्दल पाहताना, म्हणजे बदनामी, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा प्रतिष्ठा, कोणत्याही व्यक्तीला ही प्रतिष्ठा असते आणि प्रतिष्ठा ही त्याला त्याच्या कर्तृत्वावर किंवा इतर कारणांनी मिळत असते. जसा कोणाला कोणत्याही व्यवसायामुळे मिळते, शिक्षणामुळे मिळते, वडिलोपार्जित मालमत्ता असेल, इत्यादी कारणांनी व्यक्तीला समाजामध्ये एक विशिष्ट दर्जा मिळालेला असतो. एखादी व्यक्ती जेव्हा नाट्यक्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात असेल, चित्रपटसृष्टीमध्ये देखील, क्रीडाक्षेत्रात वगैरे, स्वतःच्या गुणांवर किंवा कौशल्यावर समाजामध्ये एक विशिष्ट दर्जा निर्माण करते, याला आपण प्रतिष्ठा असे म्हणतो. बरोबर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये स्थावर मालमत्तेची मालक असते, स्थावर मालमत्तेची मालक, तेव्हा देखील तिला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. म्हणजेच प्रतिष्ठा जी आहे ती व्यक्तीला वेगवेगळ्या कारणांनी प्राप्त झालेली असते. आणि अशा प्रतिष्ठेला धक्का अगर हानी पोहोचते, त्यावेळेस ती केव्हा पोहोचते, तर दुसऱ्या व्यक्तीने भाष्य केल्यामुळे जेव्हा त्याला हानी पोहोचते, असे भाष्य जे व्यक्तीला बदनामी करणारे असते. अशा भाष्यामुळे जर प्रतिष्ठेला धक्का बसत असेल किंवा हानी पोहोचत असेल तर जबाबदार असते. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे बदनामी ही निव्वळ तोंडी असते असे नाही, तर बदनामी ही लेखनाने, जाहिरातीने देखील होऊ शकते. बदनामी म्हणजेच व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का अगर हानी पोहोचवणे. बदनामीचा साधा सोपा अर्थ, बदनामी म्हणजेच व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का किंवा हानी पोहोचवणे. धक्का किंवा हानी पोहोचवणे असा त्याचा सोपा अर्थ होतो. डॉक्टर विना फंडच्या मते, डॉक्टर विरणा फंडच्या मते बदनामी म्हणजे लेखी निवेदन आहे, जेणेकरून समाजातील व्यक्तींनी एखाद्या व्यक्तीबाबत प्रतिष्ठेची जी पातळी निश्चित केली आहे अशा व्यक्तीची प्रतिष्ठा खालावली जाऊ शकते. जेणेकरून समाज अशा व्यक्तीला टाळणे पसंत करतो. आणि कोणत्याही व्यक्तीची मालमत्तेबाबत जी प्रतिष्ठा असते ती तर कोणत्याही मौल्यवान मालमत्तेपेक्षा जास्त असते. कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा ही उर्वरित जगाविरुद्धची असते, म्हणजे राईट अगेन्स्ट द वर्ल्ड. सिखाई यांच्या मते, कोणाच्या मते, सिखाई यांच्या मते प्रचलित कायद्यानुसार बदनामी संदर्भातील नियम हे भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे मर्यादित स्वरूपात संरक्षण देऊन केलेले आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद 1अ प्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक नागरिक हा हक्क मर्यादित स्वरूपात वापरू शकेल किंवा उपभोग घेऊ शकेल. ह्या हा हक्क मर्यादित स्वरूपाची बंधने आहेत. आता इसेन्शियल ऑफ डिफेमेशन यामध्ये, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक कोणते घटक आहेत बदनामीसाठी, तर त्यामध्ये काही घटक सांगितलेले आहेत, इसेन्शियल घटक, आवश्यक घटक. नंबर एक, त्याच्यातील पहिला मुद्दा असा आहे की व्यक्तीविरुद्ध केलेले विधान हे बदनामी कारक असले पाहिजे. ज्या व्यक्तीच्या विरोधात ते विधान केलेले आहे ते बदनामी कारक असले पाहिजे. नंबर दोन, बदनामीकारक विधान हे फिर्यादीला उद्देशून असलं पाहिजे. पहिलं विधान काय होतं की जे व्यक्तीविरुद्ध केलेले विधान आहे ते बदनामीकारक असले पाहिजे. दुसरं, फिर्यादीला उद्देशून असलं पाहिजे. तीन, प्रसिद्ध झाले पाहिजे. निवड एखाद्याने कागदाचा तुकडा आपल्या खिशात ठेवला याचा अर्थ ते बदनामी होत नाही.
तर ती बातमी प्रसिद्ध झाली पाहिजे. आणि चार, बदनामीकारक विधान जे आहे ते व्यक्तीविरुद्ध केलेले विधान किंवा कृती हे खोटे असले पाहिजे, हे बदनामीकारक असले पाहिजे. फिर्यादीविरुद्ध प्रतिकूल मत प्रदर्शित करणे किंवा प्रतिकूल मत फिर्यादीविरुद्ध प्रतिकूल मत प्रदर्शित करणे किंवा प्रतिकूल मत प्रदर्शित करण्याचा हेतू बाळगणे, व्यक्तीविरुद्ध पूर्वग्रह दूषित मत तयार करणे, व्यक्तीचे खाजगी आयुष्य आणि प्रतिष्ठा याबाबत मत प्रदर्शित करणे, समाजाचे व्यक्तीविरुद्ध जनमत तयार करणे आणि समाजाच्या भावना व्यक्तीविरुद्ध तयार करणे यासंबंधीची एक केस आहे जी आपण पाहू शकतो. पहा ती केस कशासंबंधी आहे ती, तर नूर महम्मद विरुद्ध महम्मद झैरुद्दीन महम्मद झैरुद्दीन ही जी केस आहे ही 1992 केस आहे. कधीची केस आहे ही? 1992 ची ही केस आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने काय निर्णय दिला की नवरदेव आणि त्याचे वडील हे बदनामीच्या अपकृत्यास जबाबदार आहेत, कारण नवरदेव आणि त्याचे वडील ह्यांनी जमलेल्या पाहुण्यांचे देखत नववधूला सोबत नेण्यास नकार दिला. त्यांची ही कृती नववधू आणि त्यांचे कुटुंबीय यांची बदनामी होण्यास कारणीभूत आली. समाजात पसरणारा अफवा देखील बदनामीस कारणीभूत होऊ शकतात. ज्यामध्ये दुसरी एक केस आहे जी केस आहे टी व्ही रामा सुब्बा अय्यर विरुद्ध ए एम अहमद मोहिद्दीन 1972 ही एक केस आहे. काय झालं होतं या केसमध्ये, तर या प्रकरणामध्ये प्रतिवादीचे जे दीन मलार नावाचे वर्तमानपत्र होते ज्यामध्ये बातमी छापली की तिसेनले वेलीमधून जी व्यक्ती सुवासिक अगरबत्ती सिलोनला म्हणजे श्रीलंकेला निर्यात करत होती ती व्यक्ती अगरबत्तीच्या नावाखाली सिलोनमध्ये अफू निर्यात करत होते असं बातमीमध्ये छापलं आणि पुढं असं म्हटलं की सदर व्यक्तीला सिलोनला अटक करून मद्रासला आणण्यात आलं. ही बातमी वाचून फिर्यादीने प्रतिवादीविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला, ज्यामध्ये फिर्यादीने बाजू मांडली की त्याचा अगरबत्तीचा व्यवसाय असून दैनिक दिनमलारमध्ये छापलेल्या बातमीने त्याची बदनामी झालेली आहे. परंतु प्रतिवादीने दावा असं स्पष्ट केलं की फिर्यादीबाबत प्रतिवादीला कोणतीही माहिती नाही आणि फिर्यादीची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ही बाब जेव्हा लक्षात आल्यानंतर निदर्शनात आल्यानंतर दैनिक दिनमलार याने अनुषंगाने त्या अनुषंगाने दुरुस्त केली आणि न्यायालयाने असा निर्णय दिला या घटनेमध्ये की भारतामध्ये कोणतेही विधान हे निष्पाप मनाने छापलेले असेल, निष्पाप भावनेने किंवा निष्पाप मनाने छापलेले असेल तर असे विधान बदनामी होऊ शकत नाही. बदनामीकारक जे विधान आहे हे छापले गेले पाहिजे किंवा प्रकाशित केले गेले पाहिजे. याचा अर्थ काय, तर प्रकाशनाचा अर्थ असा होतो की छपाई केलेला जो मजकूर आहे हा फिर्यादी व्यतिरिक्त इतरांनी वाचला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापला आणि असा छपाई केलेला मजकूर खिशात ठेवला किंवा कपाटात ठेवून दिला किंवा आपल्याजवळच ठेवला तर तो धरला जाणार नाही, छापला म्हणून जबाबदार धरला जाणार नाही, कारण छपाई केलेला बदनामीकारक मजकूर प्रकाशित केलेला नव्हता. म्हणजेच वक्ता किंवा छपाई करणारा प्रकाशक याचकडून जेव्हा बदनामीकारक मजकूर हा तिराहित व्यक्तीकडे पोहोचला पाहिजे. कोणतीही व्यक्ती याचा अर्थ बदनामी करणारा आणि ज्याची बदनामी होते अशा उभयता व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती असा होतो. आणि पुढचा जो मुद्दा आहे की बदनामीकारक मजकूर हा खोटा असला पाहिजे. म्हणजे काय, तर प्रकाशित झालेला बदनामीकारक मजकूर जर खरा असेल तर कोणतीही दिवाणी कारवाई होणार नाही, फिर्यादीला असा मजकूर खोटा आहे हे सिद्ध करण्याची गरज पडत नाही. बदनामीकारक मजकूर खोटा आहे हे फिर्यादीचे बाजूने निर्णय दिला जाऊ शकतो, पण याचवेळी प्रतिवादीला बदनामीकारक मजकूर खरा आहे की हे सिद्ध करण्याची जबाबदारी असते. त्यानंतरची एक केस आहे जी केस पहा आपण पाहू. केसेसचं नाव आहे सलेना दंदासी फर्सेस विरुद्ध मजाला मल्ला रेड्डी ही 2008 केस आहे. कधीची केस आहे, 2008 केस आहे. यामध्ये या प्रकरणामध्ये तेलुगू डेली या वर्तमानपत्राने, वर्तमानपत्राचं नाव
तेलुगू डेली या वर्तमानपत्रामध्ये फिर्यादी जो वकील होता त्याने हरिजन महिलेवर बलात्कार केला, अर्थात त्यामध्ये सर्व प्रकार खोटा नव्हता आणि पोलीस स्टेशनमध्ये एक FIR नोंदवला होता. बातम्यांमध्ये अतिरंजितता होती, बातम्यांमध्ये अतिरंजितता होती, तसेच तपास कार्यामधील प्रगती देखील होती. फिर्यादीने वर्तमानपत्राविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला. न्यायालयीन निर्णय दिला की प्रकाशित झालेला मजकूर हा बदनामीकारक मजकूर नाही. तसेच दैनिक किंवा वर्तमानपत्र तेलुगू डेली यांना भाषण स्वातंत्र्याचा आणि मतप्रकट करण्याचा मूलभूत हक्काचे अमर्यादित संरक्षण घेता येणार नाही. सबब, बातमी ही अतिरंजित असल्याच्या स्वरूपाने न्यायालयानं असं सांगितलं. फिर्यादीला 10,000 रुपये दंड नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे लिबेल, हे झालं डिफेमेशनबद्दल. आता लिबेल, लिबेल म्हणजे लेखी बदनामी. लेखी बदनामी ही खोट्या आणि बदनामीकारक प्रकाशित झालेले कायमची लेखी निवेदन आहे जे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला कायदेशीर समर्थन अथवा माफीशिवाय हानी पोहोचवतं. लेखी बदनामीकरिता काही आवश्यक घटक आहेत. त्याच्यामधील पहिला, लेखी बदनामीचे प्रकाशन झाले पाहिजे, प्रकाशित मजकूर खोटा असला पाहिजे, प्रकाशित मजकूर हा बदनामीकारक असला पाहिजे, बदनामीकारक मजकूर हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा असला पाहिजे, बदनामीकारक मजकुरामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिष्ठा धुडीस मिळण्याची शक्यता असली पाहिजे, प्रकाशित झालेला बदनामीकारक लेख अथवा मजकूर हा खोटा आणि कायमस्वरूपी असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीवर असली पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्शनेबल पर्स म्हणजे काय, तर प्रत्यक्ष कारवाई योग्य. प्रत्यक्ष कारवाई योग्य यामध्ये या प्रकारच्या बदनामीमध्ये लक्षात घेण्याजोगे स्वरूप असे की लेखी बदनामीच्या सर्व प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष नुकसानीच्या पुराव्याशिवाय प्रत्यक्ष कारवाई करणे शक्य असते. लेखी बदनामीमध्ये अवलंबिलेले तत्व यामध्ये निसंशय दृष्टिकोन असा आहे की फोटोग्राफीचे प्रदर्शन असते, त्यासंबंधात डोळ्यांनी कायम स्वरूपाचे दृश्य पाहिले जाते आणि लेखी बदनामी या अपकृत्यासाठी जर असे प्रदर्शन बदनामीकारक असेल तर कारवाई योग्य असते. तोंडी निंदा किंवा कुटाळकी म्हणजे स्लेंडर, SLANDER, स्लेंडर म्हणजे तोंडी निंदा किंवा कुटाळकी जी लेखी नसते. लेखी बदनामी आणि तोंडी निंदेमधील फरक आहे. तोंडी निंदा ही खोटी आणि बदनामी जी तोंडी निवेदनाने केली जाते जी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेस हानी पोहोचवणारी असते ज्याचे कायदेशीर समर्थन करता येऊ शकत नाही. जरी बदनामीकारक भाषा उच्चारली आणि ती जर रेकॉर्ड केली तर ती मात्र लेखी बदनामीत मोडते, परंतु जिचं रेकॉर्ड केलेलं नाही तर ती तोंडी बदनामी असते. आता लेखी बदनामी म्हणजे लायबल आणि लायबल म्हणजे लेखी बदनामी, लायबल आणि स्लेंडर, स्लेंडर म्हणजे तोंडी. याच्यामध्ये काय फरक आहे तर पहा, लेखी बदनामी ही कायम स्वरूपात असते, तोंडी निंदा ही तात्पुरते असते. लेखी बदनामी ही अपकृत्य कायदा आणि फौजदारी कायद्यानुसार गुन्हा आहे, अपकृत्य कायद्याबरोबर फौजदारी. तर तोंडी निंदा ही इंग्रजी कायद्यानुसार अपकृत्य कायद्यानुसार गुन्हा आहे. भारतामध्ये फौजदारी तसेच अपकृत्य म्हणूनही गुन्हा आहे. लेखी बदनामी ही प्रत्यक्षात कारवाई योग्य असते तर तोंडी निंदा कारवाई योग्य नसते, परंतु यासाठी काही अपवाद आहे. त्याच्यानंतर बदनामीमध्ये बचावाचे काही प्रकार असतात, ज्याला आपण डिफेमेशन डिफेन्सेस असं म्हणतो. डिफेमेशन डिफेन्सेस पा, डिफेमेशन डिफेन्सेसचा अर्थ काय होतो, तर बदनामी बचावाचे. डिफेमेशन डिफेन्सेस बचाव, बदनामीपासून बचाव करण्याचे. आता त्याच्यात प्रकार काय आहेत तर पहा, बदनामीच्या आरोपातून मुक्त होण्याकरता काही प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला नंबर आहे समर्थन म्हणजे जस्टिफिकेशन, खरेपणा, ट्रुथ. जर व्यक्त केलेले विधान हे खरे असेल तर प्रतिवादी हा जबाबदारीमधून मुक्त होऊ शकतो, मग त्याचा हेतू काहीही असला तरी चालेल. खरे होते हा बचाव पुरेसा होत नाही तर ते खरेपणाचे समर्थन कशासाठी केलेले आहे आणि ते समाजासाठी पोषक आहे का याचाही त्या ठिकाणी विचार केला जातो. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे रास्त आणि वास्तविक भाषा, भाष्य किंवा टीका, फेअर अँड बोनाफाईड कमेंट. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला रास्त टीका करण्याचा हक्क आहे, ज्यामध्ये राज्याचा कारभार, व्यवहार, प्रशासकीय न्यायालयीन प्रणाली, सार्वजनिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी. त्यानंतर विशेषाधिकार, विशेषाधिकाराचा अर्थ प्रिव्हिलेज, ज्याला म्हणतात प्रिव्हिलेज म्हणजे विशेषाधिकार. आता विशेषाधिकार म्हणजे काय, तर विशिष्ट लाभ अथवा फायदा जो लिंगभेदामुळे अथवा एखाद्या दर्जामुळे मिळतो.
अशा काही परिस्थितीमध्ये व्यक्ती ही अपकृत्य कायद्यामधील बदनामीच्या दाव्याची अपकृत्याची भीती न बाळगता स्वतःचे विचार प्रकट करणे अथवा प्रकाशित करण्याचा हक्क बजावते अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादीने विशेषाधिकार वापरला जातो. त्याच्यामध्ये दोन प्रकारचा विशेषाधिकार असतो. पहिला जो असतो ज्याला आपण ॲप्सॅल्यूट प्रिव्हिलेज म्हणतो, म्हणजे परिपूर्ण विशेषाधिकार, ज्यामध्ये परिपूर्ण विशेषाधिकार म्हणजे सार्वजनिक हिताच्या अपेक्षेपूर्तीसाठी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध केलेली कृती ही द्वेषपूर्ण होती का नाही याची चौकशी करण्याचे कारण नाही. कारण लोकसभेचे कायदेशीर कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि लोकसभेच्या दोन्ही सभागृहाकडून प्रकाशित झालेले जे सर्व अहवाल असतात, दस्त असतात, मतदान आणि कामकाजाबाबतचे जे आदेश असतात, राज्यांच्या कामकाजाबाबत माहितीची देवाणघेवाण, ते त्याच्यामध्ये मोडतं. दुसरा जो अधिकार असतो तो योग्य विशेषाधिकार म्हणजे क्वालिफाईड प्रिव्हिलेज. म्हणजे योग्य विशेषाधिकाराची काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये कर्तव्याचे पालन करत असताना केलेले विधान, स्वतःचा बचाव करताना केलेले विधान, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने माहितीची केलेली देवाणघेवाण, कामकाजाचा योग्य आणि तंतोतंत अहवाल लोकसभेमध्ये, न्यायालयामध्ये किंवा सार्वजनिक सभेमध्ये जे काही बोलल्या जातं ते. क्षमायाचना ॲपॉलॉजी. क्षमायाचना कायदेशीर बचाव आहे. हा बचाव फक्त लेखी बदनामीकरता होऊ शकतो. जर वर्तमानपत्रामधून किंवा मासिकामधून जेव्हा प्रकाशित काय होतं तेव्हा त्या मजकराबाबत क्षमायाचना केली जाऊ शकते आणि मुद्दा क्लोज होतो. प्रतिवादीने खाली ज्या म्हणजे प्रतिवादीने काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या सिद्ध केल्या पाहिजेत. पहिलं, मत्सर द्वेष आणि दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा हे त्याच्यामध्ये नव्हतं. बा शक्य तितक्या लवकर वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या मासिकातून किंवा पाक्षिकातून लेखी क्षमा मागितली पाहिजे. कंपनी मात्र या बदनामी या अपकृत्यासाठी दावा दाखल करू शकते. जर लेखी बदनामी कंपनीच्या व्यवसायावर परिणाम करणारी ठरलेली असेल किंवा कंपनीच्या मालमत्तेवर जर परिणाम करत असेल तर कंपनी संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयीन कारवाई करू शकते. तसेच जर कंपनीने बदनामीकारक विधान केले तर कंपनीविरुद्ध दावा दाखल करता येईल. जर कंपनीने बदनामीकारक विधान केले तर कंपनीविरुद्ध दावा दाखल करता येईल. त्याच्यानंतरचा जो मुद्दा होते नेग्लिजन्स. नेग्लिजन्स म्हणजे काय? दुर्लक्षितपणा किंवा दुर्लक्ष करणे. यामध्ये दुर्लक्षपणा यामध्ये पहा, काही व्यक्तींमध्ये निष्काळजीपणा पुरेपूर भिनलेला असतो किंवा काही व्यक्ती ही मुळातच निष्काळजीच असतात. त्यांना कोणतीही गोष्ट नीट करता येत नाही. परंतु प्रत्येक घटनेमध्ये कृतीमध्ये दुर्लक्ष करणे हा काही व्यक्तींचा स्थायी भाव असतो. दुर्लक्ष केल्यामुळे निष्काळजीपणा दाखवल्याने दुसऱ्या व्यक्तीची मानसिक, शारीरिक, आर्थिक हानी होऊ शकते याची बऱ्याचदा अशा व्यक्तींना जाणीव नसते. किंबहुना जर जाणीव असेल तर अशा व्यक्तीकडून दाखवला गेला निष्काळजीपणा हा हेतुपूर्वक होता असे म्हणायला काहीच हरकत नाही. अशा दुर्लक्षपणामुळे अथवा निष्काळजीपणामुळे जे कृत्य होते ते अपकृत्य कायद्याअंतर्गत अपकृत्य म्हणून समजल्या जातं. आता निष्काळजीपणाची व्याख्या काय करता येतं तर पहा, निष्काळजीपणा म्हणजे काय? तर निष्काळजीपणा हा अपकृत्य कायद्याअंतर्गत एक स्वतंत्र विषय आहे. निष्काळजीपणा हा हानी पोहोचण्यासाठी कारणीभूत असतो, तो मानसिकतेपेक्षा वेगळा असू शकतो. निष्काळजीपणा हा प्रतिवादीच्या कृतीतून प्रतिबिंबित होतो. जी आवश्यक कृती प्रतिवादीने फिर्यादीच्या बाबतीमध्ये काळजीपूर्वक केली पाहिजे ती कृती न करता, तसेच सर्वसाधारण कौशल्य न वापरल्यामुळे फिर्यादीस व्यक्तीशा आणि त्याचे मालमत्तेस हानी पोहोचते. निष्काळजीपणाचा एक सिद्धांत आहे. काय आहे सिद्धांत? डॉक्ट्रिन ऑफ नेग्लिजन्स. डॉक्ट्रिन ऑफ नेग्लिजन्सच्या बाबतीत एक सिद्धांत आहे, डॉक्ट्रिन ऑफ कॉन्ट्रीब्युटर नेग्लिजन्स. त्यामध्ये व्यक्तिनिष्ठ सिद्धांत असतो म्हणजे सब्जेक्टिव्ह थेअरी आणि वस्तुनिष्ठ सिद्धांत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह थेअरी. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करताना अशी काळजी घेता की जेणेकरून तुमच्या शेजाऱ्याला भविष्यकाळात अशी कृती वगळल्याने त्रास होईल, याचा गर्भित अर्थ असा होतो शेजाऱ्याबरोबर तुमची कोणतीही कृती जी वर्तमानात करत असता अशी कृती करण्यामागे तुम्ही काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या कृती जर वगळल्या गेल्या तर भविष्यकाळात तुमच्या शेजाऱ्याला त्रास होऊ शकतो. या ठिकाणी शेजारी याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती असा अभिप्रेत आहे. परंतु जर काळजी नाही घेतली तर किंवा दक्षता नाही घेतली तर ती पीडित होते. न्यायालयाचा संबंध हा त्याच्या समोरील प्रकरणांमधील व्यक्तींच्या प्रत्यक्ष संबंधाशी असतो आणि परिस्थितीमध्ये कर्तव्य किंवा दक्षता घेतली गेली किंवा नाही यापुरता मर्यादित असतो. नवीन क्षेत्रामध्ये जर निष्काळजीपणाबाबतचा कायदा यापूर्वी वापरला गेला नसेल तर शेजारीबाबतच्या सूत्राची भूमिका निष्काळजीपणाबाबतचा निर्णय देताना विचारात घेतली जात नाही. निष्काळजीपणासाठी काय आवश्यक घटक असतात? ज्यामध्ये प्रतिवादीने फिर्यादीच्या बाबतीत योग्य काळजी घेण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. दोन, प्रतिवादीचे कर्तव्य फिर्यादीचे प्रति असले पाहिजे. तीन, प्रतिवादीने फिर्यादीच्या बाबतीत कर्तव्यात कसूर केली असली पाहिजे. चार, प्रतिवादीने कर्तव्यामध्ये हेडसाण केल्याने फिर्यादीला नुकसान झाले पाहिजे. फिर्यादीला झालेले नुकसान कर्तव्यात कसूर केल्यामुळे झाले पाहिजे.
याच्यामध्ये पहा, अचं घर आहे, कोणाचं घर आहे तर अचं घर आहे, अ या व्यक्तीचं जर घर आहे अचं घर आहे आणि अच्या घराकडून बच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता आहे, तर जाणीवपूर्वक अने जर बच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काय ठेवलं की ज्यामुळे बला अडचण निर्माण होईल किंवा काहीही असे कोणतेही कृत्य केले की जेणेकरून बला अडचण होईल तर ते नेग्लिजन्सच आहे, कारण त्याला माहिती आहे ब तिकडे जाणार आहे म्हणून. डॉक्टरची ड्युटी किंवा कर्तव्य हे दाव्यामधील परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचे होते. डॉक्टरने त्याचे कर्तव्य न पाळता दुर्लक्ष केले अशी एक केस आहे, फिलिप्स इंडिया लिमिटेड विरुद्ध कंजू पुन्नू 1974. या केसमध्ये उच्च न्यायालयाने फिर्यादीस दावा सिद्ध करण्याकरता खाली नमूद केलेले घटक स्पष्ट केले. डॉक्टरची ड्युटी किंवा कर्तव्य हे दाव्यामधील परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचे होते आणि डॉक्टरने त्याचे कर्तव्य न पाळता दुर्लक्ष केले. व्यक्तिनिष्ठ सिद्धांत जो असतो, ज्यामध्ये ऑस्टिनच्या मते निष्काळजीपणा म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेली स्थिती, जिला नुकसान भरपाई ही शिक्षा योग्य आहे. ऑस्टिनच्या मते निष्काळजीपणा म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेली स्थिती, जिला नुकसान भरपाई ही शिक्षा योग्य आहे. तर सॉल्मन असं म्हणतो, निष्काळजीपणा हा अपराधी मनावर म्हणजे मेन्सरिया किंवा गिल्टी माइंड आधारित आहे, ज्यामध्ये अपकृत्याचे दायित्व असते. ही एक मानसिक अवस्था आहे किंवा दुर्लक्ष करणारी कृती आहे, जी कृती आणि परिणामास कारणीभूत होते. तर वस्तुनिष्ठ सिद्धांत यामध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह थेरी यामध्ये पोलाकच्या मत आहे, निष्काळजीपणा ही विशिष्ट प्रकारची मानसिक अवस्था नाही किंवा अपराधी मन नव्हे, परंतु विशिष्ट प्रकारची कृती आहे. तर कवी आणि लिनमेल यांच्या मते निष्काळजीपणा हा ज्या परिस्थितीमध्ये दाखवला जातो त्या परिस्थितीमध्ये वास्तविक व्यक्तीची संबंधित परिस्थितीमध्ये कायदेशीररित्या दक्षता घेण्याचे कर्तव्य असते. अशी कृती करताना वगळले जाते ही अपकृत्य करण्याची सकारात्मक कृती आहे आणि या अपकृत्याचा मानसिक अवस्थेशी कोणताही संबंध नसतो. पुढे निष्काळजीपणाचे तत्व, प्रिन्सिपल्स ऑफ नेग्लिजन्स. प्रिन्सिपल्स ऑफ नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणाची तत्वे. यामध्ये निष्काळजीपणा, दुर्लक्ष याबाबतची तत्वे ही डोनोग्यू विरुद्ध स्टीव्हन्सन या प्रकरणामध्ये मांडली गेली. डोनोग्यू विरुद्ध स्टीव्हन्सन या प्रकरणामध्ये 1932 ची हे एक केस आहे. या प्रकरणात काय झालं होतं तर अ ही व्यक्ती तिच्या मैत्रिणीला घेऊन हॉटेलात गेला. हॉटेलात त्याने जिंजर, कोणती केस आहे पहा, डोनोव्ह्यू विरुद्ध स्टीव्हन्सन कधीची केस आहे, 1932. यामध्ये अ ही व्यक्ती तिच्या मैत्रिणीला घेऊन हॉटेलात गेला. हॉटेलात त्याने जिंजर बिअर मागवली. ही जिंजर बिअर बनवणारा उत्पादक हा प्रतिवादी म्हणून न्यायालयात हजर राहिला. जिंजर बिअर घेत असताना अर्धी झालेली बाटली ग्लासमध्ये ओतताना महिलेला त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेमधील गोंगलगाय आढळली. महिलेने उत्पादकाविरुद्ध दावा दाखल केला की बिअर घेतल्याने तिला गंभीर आजाराला तोंड देणे भाग पडले. ट्रायल कोर्टाने महिलेचा दावा फेटाळला, परंतु अपिलेट न्यायालयाने मात्र महिलेच्या बाजूने निकाल देताना असे स्पष्ट केले की उत्पादकाची जबाबदारी ही ग्राहकाची सुरक्षा घेणे आहे. उत्पादकाच्या निष्काळजीपणामुळे अथवा दुर्लक्ष झाल्याने ग्राहकाला जर कोणतीही हानी पोहोचत असेल तर उत्पादक अशा निष्काळजीपणासाठी जबाबदार राहील. डॉक्टरने केलेल्या हेडसांडीमुळे, दुर्लक्षपणामुळे फिर्यादीची प्रत्यक्षात हानी किंवा नुकसान झाले आहे. या प्रकरणात त्याच्यानंतर दुसरी एक केस आहे, ज्यामध्ये बशीर अहमद राठोड विरुद्ध जम्मू आणि काश्मीर राज्य 2008 एक केस आहे. यामध्ये शाळेच्या आवारामध्ये परीक्षा देत असलेल्या मुलांच्या अंगावर उच्च दाबाच्या विजेच्या तारा अंगावर पडल्या, ज्यामध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला आणि काही मुले ही जखमी झाली. जम्मू आणि काश्मीर राज्याची जबाबदारी किंवा कर्तव्य होते की विद्युत प्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी निगा राखणे, देखरेख ठेवणे, ज्या कर्तव्याकडे जम्मू आणि काश्मीर राज्याने दुर्लक्ष केले. दोष असलेल्या तारा काढून टाकणे, काढून उच्च दाबाच्या योग्य तारा बसवणे हे राज्याचे कर्तव्य होते. पीडित किंवा मृत पावलेल्या मुलांचे वय लक्षात घेता न्यायालयाने प्रत्येक मृत मुलाच्या नातेवाईकास रुपये 3 लाख व जखमी मुलास 2 लाख रुपये देण्याची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने त्यावेळेस दिले. त्याच्यानंतरचा त्यामध्ये मुद्दा येतो स्वयं प्रमाण, म्हणजे रेस इप्सा लॉकिटर, द थिंग स्पीक्स फॉर इट सेल्फ. नेग्लिजन्समध्ये येतो हा रेस इप्सा लॉकिटर, म्हणजेच वस्तू स्वतःविषयी बोलते, द थिंग स्पीक्स फॉर इट सेल्फ. ही लॅटिन संज्ञा, याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो द थिंग स्पीक्स
फॉर इट्सेल्फ आणि मराठीमध्ये वस्तू स्वतःविषयी स्पष्ट बोलू शकते, याला अपवाद आहेत काही. नियम असा आहे की फिर्यादीने प्रतिवादीकडून निष्काळजीपणा झाला हे सिद्ध केले पाहिजे, त्याचबरोबर प्रतिवादीने हे सिद्ध केले पाहिजे की त्याने केलेल्या कृतीमध्ये कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. परंतु काही वेळा फिर्यादीला घडलेल्या घटनेमध्ये प्रतिवादीचे दुर्लक्ष होते किंवा निष्काळजीपणा होते हे सिद्ध करणे अवघड जाते. उदाहरणार्थ एखादा अपघात झाला तर अपघात झाला ही फिर्यादी सिद्ध करू शकतो, पण ज्या व्यक्तीकडून किंवा प्रतिवादीकडून अपघात झाला तो अपघात प्रतिवादीची निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष केल्याने झाला हे सिद्ध करणे अवघड असू शकते. परंतु ही परिस्थिती वस्तू स्वतःविषयी स्पष्ट बोलू शकते या नियमानुसार टाळता येऊ शकते. द हार्डशिप इज अवॉयडेड टू ग्रेट एक्सटेंट बाय द रूल रेस इप्सा लॉक्युटर. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे, सामायिक किंवा हानी सहाय्यक दुर्लक्ष निष्काळजीपणा म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स. कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स यामध्ये जेव्हा फिर्यादीला स्वतःची काळजी घेणे आवश्यक असताना अशा बाबतीत त्यांच्याकडून दुर्लक्ष होते त्याचवेळी फिर्यादीची निष्काळजीपणामुळे फिर्यादीस हानी पोहोचते, तेव्हा अपघाताचे दायित्व हे फिर्यादी आणि प्रतिवादी दोघांच्याही मध्ये विभागले जाते. याचा अर्थ असा की अशा परिस्थितीत फिर्यादी आणि प्रतिवादी दोघेही जबाबदार असतात. थोडक्यात म्हणजे एखाद्याच्या दुर्लक्षपणामुळे अथवा निष्काळजीपणामुळे होणारा अपघात दुसरी व्यक्ती स्वतःची काळजी घेऊन टाळू शकते, पण जर स्वतः काळजी घेतली नाही तर अशी कृती निष्काळजीपणामध्ये येते. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी केस आहे रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस विरुद्ध बे अलूम बेगम 1980 केस आहे कलकत्ता. या प्रकरणामध्ये काय झालं तर प्रवाशांनी भरलेल्या बच्चे कंडक्टरने उर्वरित प्रवाशांना बच्चे टपावर बसून प्रवास करण्यास सांगितले. बच्चा टपावर बसलेल्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करून ड्रायव्हरने बैलगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये बस कच्च्या रस्त्यावरून गेली, ज्यामुळे बच्चा टपावरील प्रवाशाला झाडाच्या फांद्यांमुळे गंभीर दुखापत होऊन ते मृत्यूमुखी पडले. या प्रकरणामध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर कर्तव्यात कसूर केल्याने निष्काळजीपणाच्या आरोपामध्ये दोषी ठरवले गेले. मृत प्रवासी देखील दोषी ठरवण्यात आला कारण बच्चे टपावरून प्रवास करणे जोखमीचे माहीत असून सुद्धा त्याने जोखीम पत्करली होती. याचं जर दुसरं आणि साधं उदाहरण घ्यायचं जर झालं तर ते असं, उंच इमारतीचं बांधकाम करत असताना जो बिल्डर असतो, बिल्डरने ती सामग्री पुरवणे आवश्यक आहे, हेल्मेट पुरवणे किंवा त्याला जे जे शक्य आहे ते सगळं पुरवणे सिक्युरिटी सेफ्टी आणि सिक्युरिटी करता. परंतु तसं न करता त्याने जर पुरवले परंतु जर याने ते घातले नाहीत काम करणाऱ्यानं तर दोघेही दोषी आढळतील, कारण ज्याने घातले नाहीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची कामगिरी बिल्डरची होती परंतु त्याने त्यामध्ये कर्तव्य निष्ठा पाळली नाही, नेग्लिजन्स केलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे न्यूसन्स, न्यूसन्स म्हणजे उपद्रव. आता उपद्रव कशाला म्हणतात तर पहा, जो मुद्दा आहे आपला न्यूसन्स, न्यूसन्सचा अर्थ होतो उपद्रव. उपद्रव म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो टू हर्ट ऑर टू ॲनॉय, म्हणजेच कोणाला तरी दुखावणे किंवा त्रास देणे, त्रास देणे. उपद्रवाबद्दल आपल्याला असं म्हणता येते की कोणत्याही मालमत्तेबाबत किंवा जमिनीबाबत वापरण्यास परवानगी देणे ज्या कारणास्तव जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या मालकाला हानी किंवा मनस्ताप होईल असे वागणे किंवा कृत्य. ब्लॅकस्टोन यांनी एक व्याख्या केलेली आहे. ब्लॅकस्टोन असं म्हणतात, उपद्रव ही अशी कृती किंवा कृत्य आहे जे व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या आणि कोणतेही विभाजन न झालेल्या मालमत्तेचे उपभोग घेत असताना केले जाते आणि त्याची परिणती ही दुसऱ्या व्यक्तीच्या अयोग्य कृत्यामुळे मालक असलेल्या व्यक्तीला हानी पोहोचते. उपद्रवांचे स्वरूप हे अत्यंत संदिग्ध आहे. तर विनफील्ड यांच्या मते, विनफील्ड असं म्हणतात की उपद्रव किंवा अपकृत्य हे दुष्कृत्य आहे ज्यामुळे मालमत्ता उपभोगणाऱ्या व्यक्तीच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जातो. न्यायालयीन प्रकरणामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे एक केस आहे भंवरलाल विरुद्ध धनराज 1973 राजस्थानची केस आहे. उपद्रव ही अशी कृती आहे ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्य आणि सुरक्षा यामध्ये हस्तक्षेप केला जातो. कोणत्याही व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीबाबतच उपद्रव होतो अथवा केला जातो असे नाही तर व्यक्तीच्या वहिवाटीच्या हक्कांमध्ये म्हणजे राईट ऑफ इजमेंट दुसऱ्या व्यक्तीकडून हस्तक्षेप करून उपद्रव केला जातो.
उदाहरणार्थ वहिवाटीच्या मार्गामध्ये अडथळा आणणे, हवा उजेड येण्यास भिंत पाडून अडथळा निर्माण करणे, दुसऱ्याच्या मालमत्तेमध्ये धूर पाणी गॅस दुर्गंधी जाईल अशी कृती करणे, दुसऱ्याच्या मालमत्तेत जाणारा वीज प्रवाह खंडित करणे, कचरा टाकणे इत्यादी त्यामध्ये येते. परंतु अतिक्रमण या दुष्कृत्याचा मात्र उपद्रवामध्ये समावेश होत नाही, अतिक्रमण येत नाही त्याच्यामध्ये, अतिक्रमण येत नाही, बाकी येतो सगळं. म्हणजे दुसऱ्याला घरात आपल्या घराच्या जवळून, उदाहरणार्थ अ आणि ब दोघांचे घर आहेत, अकडून बच्या घराला जाणारा रस्ता आहे, अने या ठिकाणी आपली बैलबंडी ठेवली किंवा गाई गुरे ढोरे बांधले जेणेकरून बला जाण्यासाठी त्रास होईल, तर हा उपद्रवच आहे. निष्काळजीपणा पण आहे आणि उपद्रव पण आहे. निष्काळजीपणामुळे उपद्रव केला जातो, परंतु महत्त्वाचे एक उपद्रव ही कृती किंवा अपकृत्य दुष्कृत्य हे निष्काळजीपणा या दुष्कृत्याचा भाग नाही. उपद्रव जो आहे, उपद्रव दुष्कृत्याचे दोन प्रकार पडतात, टाईप्स. कोणते दोन प्रकार? ज्यामध्ये सार्वजनिक उपद्रव, ज्याला आपण पब्लिक न्यूसन्स म्हणतो, आणि दुसरा पडते खाजगी उपद्रव, म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेट न्यूसन्स. आता पहा, सार्वजनिक उपद्रव म्हणजे काय? तर सार्वजनिक उपद्रव हे असे कृत्य आहे ज्यामुळे सामान्य जनतेला, जी साधारणपणे एकत्र शेजारी राहते, त्यांना समान हानी, धोका किंवा मनस्ताप घडेल किंवा घडण्याची शक्यता असेल असे करणे. म्हणजे काही ठिकाणी वाड्यांमधून चाळीमधून सामान्य जनात राहत असता अशावेळी डीजे वा मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावणे, जेणेकरून आवाजामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांना त्रास होईल, विशिष्ट व्यक्तींना त्रास न होता जनतेला त्रास होईल, या हेतूने उपद्रवी व्यक्ती उपद्रव करत असतो. त्याच्या उपद्रवामुळे जनतेचे स्वास्थ्य, आरोग्य, सुरक्षा, सुखसोयी याला हानी पोहोचते. उदाहरणार्थ अवैध धंद्यामुळे दुर्गंधी पसरवणे, सहन न होणारा कर्णकर्कश आवाज, ज्वालाग्रही पदार्थ बेकायदेशीररित्या साठवणे, उदाहरणार्थ पेट्रोल, गॅस सिलिंडर, सुरुंगाची दारू किंवा फटाके, दुर्गंधयुक्त पाणी पसरवणे. जेव्हा सार्वजनिक उपद्रव एखाद्या व्यक्तीकडून केला जातो, तेव्हा अशा व्यक्तीविरुद्ध राज्य सरकार कारवाई करते. अशा व्यक्तीविरुद्ध खाजगीरित्या किंवा खाजगी व्यक्तीला कारवाई करायची असेल, तर त्याला काही बाबी सिद्ध कराव्या लागतात. ज्यामध्ये झालेली हानी ही प्रत्यक्ष किंवा अनुषंगाने असेल तर शिक्षा करता येते. पहा, एक केस आहे रामदास अँड सन्स विरुद्ध भुवनेश्वर प्रसाद सिंग. या प्रकरणामध्ये सार्वजनिक रस्त्यावर कोणतेही प्रकाश योजना न करता खंदक खणून ठेवला. खंदक आहे याची जाणीव करून देणारी प्रकाश योजना करणे ही प्रतिवादीची जबाबदारी होती. वादी या रस्त्यावरून जाताना त्या खंदकामध्ये पडला आणि शरीरावर अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाला. न्यायालयाने अर्थातच नुकसान भरपाई मान्य केली, कारण दिवाणी प्रक्रिया संहितेच्या क्रम 91 नुसार सार्वजनिक उपद्रवाबाबत नुकसान झाले नसले तरी जाहीरनामा किंवा प्रतिबंधात्मक आदेशाकरता 2 किंवा अधिक व्यक्ती ॲडव्होकेट जनरल यांच्या पूर्वपरवानगीने दावा दाखल करू शकतात. तसेच भारतीय दंड संहितेची कलम आहे 268, ज्यामध्ये जी व्यक्ती कोणतीही अशी कृत्य करेल जेणेकरून जनतेला त्रास होईल, अशी व्यक्ती सार्वजनिक उपद्रवाच्या गुन्ह्यासाठी दोषी मानली जाते. त्याच्यानंतरचं आहे खाजगी उपद्रव. खाजगी उपद्रव म्हणजे काय? खाजगी उपद्रव म्हणजे काय तर मालकाची स्वतःची मालमत्ता अनाधिकाराने वापरणाऱ्या व्यक्तीने इतरांच्या मालमत्तेची हानी करण्याकरता मालमत्तेचा वापर करणे. म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेमध्ये अथवा मालमत्तेच्या हक्कामध्ये अनधिकाराने हस्तक्षेप करणे, मालमत्तेच्या हक्कामध्ये नुकसान होईल असे कृत्य करणे, परंतु आक्रमण न करणे. खाजगी उपद्रवाबाबत खालील घटक आहेत: अयोग्य हस्तक्षेप, जमिनीचे वापराकरता उपरोक्त हस्तक्षेप किंवा जमिनीबाबत काही हक्क वापरणे आणि मालमत्तेस हानी पोहोचवणे, हवा आणि उजेड असेल, अयोग्य रीतीने विषारी वायू किंवा ज्वलनातून निर्माण होणारा वायू याची विल्हेवाट लावणे, गटाराचे पाणी, आवाज, वाहते पाणी इत्यादी दुसऱ्या व्यक्तीचे मालमत्तेमध्ये सोडण्यास साहजिकच त्या व्यक्तीस उपद्रव होतो. पा, दूषित जर ड्रेनेज व्यवस्था नसेल तर दूषित पाणी योग्य रीतीने निचरा न केल्यास साहजिकच ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी राहत असलेल्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो, असा उपद्रव खाजगी उपद्रव असतो.
रात्री विश्रांतीच्या वेळी शेजाऱ्यांनी मोठ्यांदा रेडिओ लावला तर साहजिकच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीस आवाजाने झोपमोड होते, म्हणजेच खाजगी उपद्रव होतो. सार्वजनिक उपद्रवाच्या बाबतीत उपाय आहेत काय? रेमेडीज फॉर पब्लिक न्यूसन्स. काय उपाय आहेत? सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जाहिरातीकरण आणि प्रतिबंधात्मक आदेशासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो, तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या क्रम 133 ते 143 अन्वये योग्य उपायांसाठी दावा दाखल करता येतो. खाजगी उपायासाठी काय आहेत उपाय रेमेडीज? तर उपद्रव दूर करणे म्हणजे अबेटमेंट, ABETMENT, अबेटमेंट, उपद्रव दूर करणे, भरपाई म्हणजे डॅमेजेस, आणि प्रतिबंधात्मक आदेश म्हणजे इंजक्शन. हे त्याच्यावरचे उपाय आहेत, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.